वेलकम टू स्मार्ट गर्ल किड झोन, तुमचा आवडता स्कूल. राइट, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड झोन, तुमचा आवडता स्कूल. आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली मराठी बालभारती मधील माझे कुटुंब, पेज नंबर 8. माझे कुटुंब म्हणजे घरातल्या आपल्या कोणकोणत्या व्यक्ती आहेत आणि त्यांना आपण काय नावाने हाक मारतो आणि त्यांचे आपल्यासोबत काय नाते आहे हे पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर करूया एका मजेदार व्हिडिओला सुरुवात. त्या अगोदर तुम्ही आमच्या वेबसाईट्स अँड्रॉइड एज्युकेशनल गेम आणि क्राफ्ट चॅनल यांच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, प्लीज जाऊन चेक करा. माझे कुटुंब चित्र बघ एक आणि चित्राविषयी गप्पा मार, म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिलं चित्र बघायचं, ते ऐकायचं टीचरांनी जे सांगितलंय आणि मग चित्रांविषयी गप्पा मारायच्या. मग आपण पहिला चित्र बघूया. हे बघा, हे चित्र आहे. या चित्रात आई आहे, ती कम्प्युटरवर काम करत आहे आणि ही मुलगी जी आहे तिचं नाव आपण काय ठेवूया, स्वरा ठेवूया भावी. ओके, ती स्वरा आहे आणि ती आईला काहीतरी सांगत आहे. ओके, मग बघूया काय सांगत असेल ती. हे पहा, अग आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, मी बाबांकडे बागेत जाते, बाबा बाबा अशी हाक मारत ती बाहेर जाते. तिने तिचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि आता बाबांना मदत करण्यासाठी ती बाहेर जात आहे आणि त्यासाठी ती आईची परमिशन घेते. बरोबर. ओके, तर अशा प्रकारे चित्र पाहायचं आणि त्यामध्ये काय असेल याचा अंदाज करून आपण त्याच विषयीच्या गप्पा मारायच्या आहेत. बघूया तर स्वरा बाहेर गेल्यावर काय करते. मग या पिक्चर मध्ये आपल्याला पहिली व्यक्ती कोण मिळालेली आहे, आई. बरोबर, आई मीन्स मदर, आपल्या कुटुंबात आपल्या सोबत आई असते. आता स्वरा कोणाकडे गेली आहे, बाबांकडे. हे पहा, हे चित्र आहे, बाबा बागेमध्ये झाडांना पाणी देत आहेत आणि स्वरा काहीतरी त्यांच्यासोबत बोलत आहे. बरोबर, बघूया ती काय बोलत असेल. बाबा बाबा, आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुललेली आहेत, मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का. बाबांना मदत करू का म्हणून विचारते आहे, बाबांकडून ही परमिशन घेत आहे. बरोबर, म्हणजे कोणतीही वेगळी गोष्ट करण्या अगोदर आपण आई बाबांकडून परमिशन घ्यायची असते. बरोबर, या चित्रामध्ये आपल्याला कोणती व्यक्ती भेटलेली आहे, बाबा. म्हणजे आपल्या कुटुंबातील आता किती व्यक्ती झाल्या, तीन. पहिली स्वरा, दुसरी आई आणि तिसरे बाबा, फादर, FATHER. तर बघूया अजून स्वरा सोबत कोण कोण आहेत त्यांच्या कुटुंबात. हे पहा, हे चित्र आहे, एक मुलगा आहे आणि दुसरी दोन मुलं आहेत जी विटी दांडूचा खेळ खेळत आहेत आणि स्वरा त्यांच्या सोबत काहीतरी बोलत आहे. बरोबर, बघूया काय बोलते ती. दादा, मलाही तुमच्या बरोबर खेळायचं आहे. हा तुझा दादा आहे, हा पिवळ्या शर्ट वाला. बरोबर, आणि ती दादाला काय म्हणत आहे, मला पण तुमच्या सोबत खेळायचं आहे कारण माझा अभ्यासही झालेला आहे आणि बाबांना बागेत पाणी द्यायला मदत पण केलेली आहे. आता माझ्याकडे वेळ आहे म्हणून मलाही तुमच्या सोबत खेळायचं आहे. ओके, मग या चित्रामध्ये आपल्याला कुटुंबातील कोणती व्यक्ती भेटलेली आहे, स्वराचा दादा, ज्याला म्हणतात ब्रदर, BROTHER, ब्रदर. ओके, दादा म्हणजे भाऊ, मोठ्या भावाला दादा म्हणतात. अजून स्वराच्या कुटुंबात कोण कोण आहे बघूया. हे बघा, दोन व्यक्ती अजूनही आहेत. हे कोण आहेत, आजी आणि आजोबा, आणि ते बागेमध्ये बसलेले आहेत. मग स्वरा त्यांना बोलवायला आलेली आहे, चला आता वेळ झालेली आहे, तुम्ही घरी चला. बरोबर, बघूया स्वरा काय म्हणते. आजी आजोबा, तुम्ही इथे बसला आहात होय, चला आता आपण घरी जाऊया. म्हणजे अशा प्रकारे ती आजी आणि आजोबांसोबत बोलत आहे. ओके, तर ह्या चित्रामध्येही आपल्याला दोन व्यक्ती भेटलेल्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत, आजी, आजी म्हणजे ग्रँड मदर, आणि आजोबा म्हणजे ग्रँड फादर. ओके, तर अशा प्रकारे स्वराच्या पूर्ण कुटुंबाची आपल्याला ओळख झालेली आहे. पहिली होती स्वरा, त्यानंतर आई, नंतर बाबा, नंतर स्वराचा भाऊ दादा आणि आता आजी आणि आजोबा. ओके, तर असे सर्व मिळून आपलं एक कुटुंब बनत. ओके, आणि सर्वांसोबत राहायला मजा पण येते ना भावी. हो, आपण ही आपल्या आजी सोबत राहतो ना. ओके, तर तुम्हाला जर ही व्हिडिओ समजली असेल तर आपण टेस्ट घेऊया एक. तर ही आहे स्वरा आणि हे आहेत स्वराच्या कुटुंबातील व्यक्तींचे चित्र आणि ही आहेत त्यांचे नाव, म्हणजे त्यांच्या नात्यांची नाव. ओके, पहिलं चित्र कोणाचं आहे भावी सांगशील, आई, ही आहे स्वराची आई. दुसरं चित्र कोणाचं आहे, भाऊ,
ब्रदर। भाऊ म्हणजेच दादा, मोठा भाऊ आहे म्हणून स्वरा त्याला दादा हाक मारते, बरोबर। आणि तिसरं चित्र कोणाचं आहे? आजोबा। आजोबा म्हणजे ग्रँडफादर। चौथं चित्र कोणाचं आहे? बाबा। बाबा म्हणजेच फादर। आणि पाचवं चित्र कोणाचं आहे? आजी। आजी म्हणजे ग्रँड मदर। ओके, तर अशा प्रकारे आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आपल्याला समजली आहेत। अजूनही काही तुम्हाला नावं पाहायची असतील तर आमची वेबसाईट www.smartschool.infolips.com या साईटवर जा आणि इथे फॅमिली सर्च करा। मग इथे तुम्हाला फॅमिली रिलेशनशिप नेम्स इन इंग्लिश, यामध्ये इंग्लिश, मराठी, हिंदी या साऱ्या यांची नावे दिलेली आहेत। जर तुम्हाला मराठीमध्ये बघायची असतील नात्यांची नावे काय आहेत ती पहा। ओके, मी इथे तुम्हाला सर्व नावे दिलेली आहेत, वडील, आई, आजोबा, आजी, आजी, पणजोबा, पणजी, काका, काकी, मामी, आत्या, सर्व नावं दिलेली आहेत। हां, आणि इतरही तुमचे जे रिलेटेड जर नाती असतात त्यांचीही नावं दिलेली आहेत, तर जरूर येथे जाऊन ही नावं चेक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या घरातील सर्व व्यक्तींची नाते काय आहेत ते समजतील। ओके ओके, तर अशा प्रकारे या इथेच आपला हा धडा संपलेला आहे। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत हसा, खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत। बाय।